भीम सैनिकांच्या वतीनं तामिळनाडू येथील बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा विटंबनेच्या विरोधात क्रांती चौकात निदर्शनं करण्यात आली आहेत <thisoor> तामिळनाडू येथील वेदरण्यम येथे समाजकंटकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची तलवारीनं तोडफोड करून विटंबना केली आहे त्याविरोधात औरंगाबाद शहरातील भीमसैनिकांच्या वतीनं क्रांती चौक येथे तीव्र आंदोलन करून तामिळनाडू येथील भाजप डीएमके के सरकारचा निषेध करण्यात आलाय सरकार पुरस्कृत मंडळींकडून महापुरुषांची विटंबना करून, करून देशातील सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचा मोठ्या पातळीवर प्रयत्न चालू आहे देशात समाज माध्यमांवर याचं चित्रीकरण करून अराजकता माजवण्यात येत आहे सरकार याला प्रतिबंध न करता आरोपींना अभय देण्याचा प्रयत्न करते संबंधित आरोपींना पाठीशी घालून विरोध करणाऱ्यांचा आवाज दाबण्यात येतोय देशातील दलित अल्पसंख्याक वर्ग भयभीत असून सरकार अघोषित आणीबाणी आणू पाहत आहे आरोपींना तात्काळ अटक करावी देशातील महामानवांच्या पुतळा स्मारक यांना सुरक्षा देण्यात यावी आर एस एस बजरंग दल हिंदू महासभा सनातन संस्था आदी धर्मांध संघटनांवर बंदी घालावी धर्मांध संघटनांना आर्थिक रसद पुरवणाऱ्यांची खाती गोठवण्यात यावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या मोदी सरकार चले जाओ तामिळनाडू सरकार मुर्दाबाद संघर्षो के आधी है हम आंबेडकर वादी है अशा घोषणा देत आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला होता यावेळी श्रावण गायकवाड सचिन निकम गुणरत्न सोनवणे नरेश वरठे अतुल कांबळे आकाश शाळवे सचिन गंगावणे विजय वाहूळ पवन पवार मुकेश खोतकर अरविंद कांबळे जवाहर भगुरे आदींसह मोठ्या संख्येनं भीमसैनिक उपस्थित होते